अल्बर्ट अल्बर्ट अँड विक्टोरिया नमस्कार आम्ही अल्बर्ट अँड विक्टोरिया मेमोरियल म्युझियम मध्ये उभा होत आता आणि खूपच मोठं हे म्युझियम आहे इतिहास संस्कृती आपल्या संस्कृतीचा कसा विकास झाला आ, हे दाखवणारे प्रत्येक देशातल्या अनेक मूर्त्या आणि स्कल्पचर्स इथे आहेत चित्र इथे आहेत तिथल्या जुन्या वस्तू इथे आहेत त्यामुळे आपल्याला त्या देशाचा इतिहास तिथली संस्कृती कशी कशी प्रगतिशील होत गेली ही आपल्याला कळते माझ्यासोबत आकांक्षा सुद्धा आहे आणि आम्ही आपल्याला भारताच्या संदर्भात किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात एक महत्वाचा विषय जो आहे त्या संदर्भात आज सांगायसाठी इथे लंडनच्या या म्युझियममध्ये आणलेला आहे तर आपण बघू की या म्युझियममध्ये काय काय आहे स्कल्पचर्स जे आहेत ते अत्यंत सुंदर आहे आणि प्रत्यक्ष ते माणसं जिवंत आहेत असं वाटावं वा अशा प्रकारच्या या मूर्त्या आहेत इथे आपण पाहू शकतो की एक सिंहासन ठेवलेलं आहे आणि हे सिंहासन गोल्डन थ्रोन ऑफ महाराजा रणजित सिंग असं लिहिलेलं आहे हे गोल्डन थ्रोन आहे तिकडचा तो काश्मीरी ड्रेस आहे आणि इथे सुद्धा काश्मीरी शाली आणि काही वस्तू ठेवलेल्या आहेत संगीत आणि शास्त्रीय संगीत याबद्दलचे वाद्य सुद्धा आहेत म्युझियम कशा पद्धतीने जतन केलं जाते हे आपल्याला इथे दिसते आणि हा कोपरा आपल्यासाठी सध्या महत्वाचा आहे मुघल आणि मराठा साम्राज्याच्या दरम्यान जे काही लढाया झाल्या युद्ध झाले तेव्हा जे शस्त्रास्त्र वापरण्यात आले ते सगळे इथे ठेवलेले आहेत त्यांचे काही प्रतीक इथे ठेवलेले आहेत आपण पाहू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्यात महत्वाचं आहे की वागणख जे होते ज्याच्या ज्यांनी अफजल खानाचा वध केला शिवाजी महाराजांनी जे वापरून असं म्हणण्यात येते ते वागणखं इथे होते असं आपल्याला सांगण्यात आलं आणि काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की महाराष्ट्र सरकारने काही कोटी रुपये खर्च करून ते वागणखा तीन महिन्यासाठी का तीन वर्षासाठी काहीतरी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत असं समजते आता मुळात हे वागणं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले होते का याबद्दल इंद्रजीत सावंत यांनी खूप चांगलं विश्लेषण केलं आहे ते काही ते इतिहासकार आहेत मी काही का इतिहासकार नाही पण तरी आपण विश्वास ठेवला पाहिजे काही गोष्टींवर जेव्हा अभ्यासू लोक काहीतरी सांगत असतात त्यांनी असं लिहिलं आहे खरं तर ज्या लॉर्ड एल्फिस्टन आणि ग्रँड डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींनी वाघनखे भेट दिली त्यांनी सुद्धा ही वागणकं शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही उलट शिवाजी महाराजांनी अफजल खान वदावेळी वापरलेलं वाघनख सातारा छत्रपतींकडे आहे असेच त्या प्रत्यक्षदर्शीने लिहून ठेवले आहे याच अस्सल वागणकांसारखीच वागणकं प्रतापसिंह महाराजांनी मला भेट दिली असेही एल्फिस्टन सारखा ज्याने भारताचा इतिहास लिहिला असा माणूस सांगतो यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न इंद्रजीत सावंत यांनी विचारलेला आहे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम की जे आजही त्यांनी त्या ते ठिकाणी वागणकाचा जो माहितीचा फलक लावलेला आहे ज्या शास्त्रीय भाषेत लेखन लेबल म्हटलं जातं त्यावरही क्लेम असा शब्द आहे असे क्लेम म्हणजे असे दावे अनेक वागणकांच्या बाबत केले जातात असे सुद्धा लिहिले आहे खरं तर विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी जो क्लेम केलेला आहे तो क्लेम कशाच्या आधारावर केला आहे त्या संदर्भात काही कागदपत्र त्यांच्याकडे आहेत का त्या संदर्भात काही पुरावे आहेत का अशी विचारणा केलेली आहे पण त्या संदर्भातली ठोस माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे आम्हाला समजून आलेले आहे यावरून या, या दाव्याचाही निकाल घ्यायला हरकत नाही आता जर आपण पाहिलं इथे हे ठेवले होते बावीस नंबर टायगर क्लॉज असं लिहिलेलं आहे हे जे वाघणं ठेवलेले होते तिथे जे लिहिलंय ते मी आपल्याला वाचून दाखवतो त्यांनी लिहिलाय इन नाईनटीन फिफ्टी नाईन द ग्रेट सॉरी सिक्स्टीन फिफ्टी नाईन द ग्रेट मराठा रुलर शिवाजी सर्वाइवड एन असे अटेम्प्ट बाय द एमेसरी सेंट फ्रॉम बिजापूर अंडर द प्रोटेक्स्ट ऑफ मेकिंग पीस इट हॅज बीन क्लेम्ड दॅट धिस वेपन वॉज द अॅक्च्युअल वन युज बट द सेम क्लेम हॅज बिन मेड फॉर सेवरल अदर्स आता शेवटची ओळख अत्यंत महत्वाची आहे इथेच लिहिलेला आहे त्या टॅगवर लिहिला आहे बावीस नंबरच्या की इट हॅज बिन क्लेम्ड दॅट दिस वेपन वॉज द ऍक्च्युअल वन युज बट द सेम क्लेम हॅज बिन मेड फॉर सेवरल अदर्स म्हणजे अनेकांनी हा क्लेम केलेला आहे असं सुद्धा म्हटलेला आहे म्हणजे बावीस नंबरच्या तिथे वागणख जे ठेवलेले होते तिथे अशी पाटी लावलेली आहे की द ऑब्जेक्ट हॅज बिन टेम्पररी रिमूवड आणि तिथे तारीख टाकलेली आहे सत्ता सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस त्यामुळे हे ऑब्जेक्ट सध्यापुरती इथून रिमूव्ह करण्यात आलेला आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारनी जे काही पैसे भरून हे वागणकं नेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन करण्यासाठी त्याची एक मोठी अमाऊंट आपण आपली सगळ्यांची नागरिकांची करातून जमा झालेली अमाऊंट आहे आता प्रश्न हा आहे की वागणं खरे नाहीत असं सगळेजण ना इतिहासकार म्हणतात वागणंखं महा महाराष्ट्रात नेऊन आपल्याला काही खूप लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे असं नाही आहे गरीब माणसाला सुखशांती समृद्धी मिळणाऱ्या वाघणंखं तिथं नेल्यामुळे असं नाही आहे मग हे करोडो रुपये खर्च करून या म्युझियमची कमाई का करून देण्यात आली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून प्रत्येक सजग भारतीय नागरिकांनी शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी हे विचारायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला की इथले वागणखं तुम्ही भाड्याच्या तत्वावर महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन करण्यासाठी का नेले यांचं सगळं राजकारण हे भावनांवर आधारित आहे इमोशन ड्रिवन पॉलिटिक्स हे जे करतात त्याच्यामध्ये आम्ही वागणं आणले आम्ही वागणं आणले असा जो गाजावाजा करण्यात येत आहे त्या वागणखांचा आपल्याला शून्य उपयोग आहे आणि त्यामुळे या वागणकं नेण्याचा सुद्धा आपण विरोध केला पाहिजे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराज यांना जाणता राजा आपण म्हणायचो जाणता राजा का म्हणायचो कारण की ते जनतेच्या पैशाचा गैरवापर कधीही होऊ देत नव्हते शेवटचा पैसा, पैसा सुद्धा लोकांच्या उपयोगासाठी आणि विकासासाठी वापरला पाहिजे असं समजणारे शिवाजी महाराज त्यांचं धोरण आणि विचार यांना पाळता येत नाही आणि हे शुल्लक इथले नकली कोणाचे तरी वागणकं घेऊन महाराष्ट्रात जातात आणि तिथे सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांवर फार प्रेम करतो त्यामुळे ते आहे ते विकत घेतले असते तर एकदा आपण समजू शकलो असतो पण भाड्याने तीन वर्षासाठी इथून नेलेले आहे त्याची एक मोठी अमाऊंट नागरिकांच्या करातून द्यावी लागलेली आहे याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला पाहिजे अनेक जणांनी मला सांगितलं न्यायालयात को केस करा यांच्यावर करू शकतो आपण परंतु किती केसेस करणार मूर्खपणाने वागणारे जे राजकीय लोक आहेत त्यांना आपण जोपर्यंत मतदार आणि नागरिक म्हणून प्रश्न विचारणार नाही यांना जाग येणार नाही इथले वाघ नख नेण्याची मुळीच गरज नव्हती त्याची महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या एकाही माणसाला कोणताच त्याचा उपयोग नाही उपयोग शून्य पद्धतीने हे जे इथलं इथली एक वस्तू नेलेली आहे ती बिंडोकपणाचं ते लक्षण आहे आणि त्यामुळे आपण त्याचा निषेध केला पाहिजे असं मला वाटते हे बाकी शस्त्राचं सुद्धा इथे ठेवलेलं आपण बघू शकतो म्युझियम खूप चांगलं आहे लंडनमध्ये आपण आले तर हे म्युझियम जरूर बघा इथल्या वस्तू बघा इथून प्रेरणा आपण घेतली पाहिजे की कशा प्रकारे इतिहासाचं संस्कृतीचं जतन करायचं असते भाड्याच्या तत्वावर घेऊन कुणाच्या तरी वस्तू घेऊन जायच्या आणि ज्या शिवाजी महाराजांनी वापरल्या सुद्धा नाही त्या त्यांनी वापरल्या म्हणून सांगायच्या हे भावनांचं राजकारण त्वरित बंद झालं पाहिजे याची मागणी नागरिकांनी केली पाहिजे